भरत गोगावले साहेबांचे परत पत्रकार परिषद शिरसाट साहेबांना घेऊन ऐकले मला रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पाहिजे ते शिवसेनेलाच असलं पाहिजे शिंदे गटाला आणि नाही मिळालं तर सरकारला जय महाराष्ट्र करायला सुद्धा तयार आहेत सोडणार शिवसेना बघा तुम्ही कारण तटकरे साहेब सोडणार नाहीत रायगडचं पालकमंत्रीपद शिरसाट साहेबांना मंत्रिपदाची म्हणजे आस लावून बसलेत अस्वस्थ आहेत काय करावं काय नाही काय करावं काय नाही मिळतं का नाही मिळतं का नाही अजित पवारांच्या भूमिकेच्या विरोधात अख्खे शिवसेनेचे चाळीस आमदार बाहेर पडले असंख्य नाराजगी आहेत त्याच्यातलं हे एक कारण राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधली म्हणले महाविकास आघाडी म्हणजे शिवसेनेची नसते हेलपटच आहेत त्याच राष्ट्रवादीची अजित पवारांच्या गटाच्या माध्यमातून सरकारमध्ये एंट्री झाली आता तोंड दाखवायला जायला जागा नाही आरोप करायला सुद्धा एवढी गोची झाली एवढी संभ्रमावस्था झाली कदाचित हे जय महाराष्ट्र पण म्हणू शकतात नुसते शिंदे गटाचेच नाही तर भाजपचे सुद्धा आमदार अस्वस्थ आहेत अजित पवारांनी भाजपसोबत शिंदे फडणवीस सरकारमध्ये एंट्री केली आणि शिवसेना घाबरली रायगडचं पालकमंत्री पद पाहिजे म्हणून भांडणं सुरू आहे शिरसाटांना मंत्रिपद पाहिजे म्हणून भांडण सुरू आहेत पंकजा मुंडेंना भविष्यात विधानसभेमध्ये धोका होईल म्हणून कुरबुरी नाराजी सुरू आहेत हे सगळं एका व्यक्तीच्या एंट्रीमुळं आणि महाराष्ट्र पक्ष फोडला म्हणून आणि परत सेम रिपीट पक्ष फोडला म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये वेगळेच प्रश्न निर्माण झाले मी चर्चा करतोय महाराष्ट्राच्या सध्याच्या अत्यंत ढकलस्टार्ट सरकारबद्दल जरी त्यांना वाटत असेल पहिलं डबल इंजिन होतं आता स्टेपनी लावली ट्रिपल इंजिन झालं असं काही होत नसतं माणसं तीच आहेत एकमेकांना पाण्यात पाहत होती एकामेकांविषयी विरोध करत होती एकमेकांविषयी आरोपाच्या फैरी झाडत होती एवढंच काय प्रधानमंत्र्यांनी याच लोकांवर हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले हे तेच लोक आहेत मित्रांनो हे सगळं गांभीर्यानं घेतलं पाहिजे मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे सर्वांना असं प्रेम जयजिजाऊ युट्यूबच्या फेसबुकच्या या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण चर्चा करतोय शिंदे फडणवीस आणि आता पवार सरकारबद्दल शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रामध्ये एक वर्षापूर्वी सत्तेवर आलं महाविकास आघाडी सरकार पाडून आलं आमदार फोडून आलं नवीन धोरण विचारधारा आणि हे सगळं घेऊन आलं कुभांड रचून आलं गद्दारी करून आलं पन्नास खोके घेऊन आलं आणि कुणाला तरी गाडून आलं कुणाला तरी संपून आलं कुणाला तरी डिस्टर्ब करून आलं परंतु सरकार महाराष्ट्रामध्ये एक वर्षापूर्वी आलं एक वर्ष पूर्ण होतात न होतात होता। सेम रिपीट दुसरा पक्ष फोडला गेला तोपर्यंत वर्षभरात कालावधीमध्ये दहावीस लोकांना मंत्रीपद दिली गेली मंत्रिमंडळाचा एक टप्पा पूर्ण केला गेला परंतु मंत्रिमंडळ विस्तार पाहिजे तसा झाला नाही कारण चाळीस आमदार एकनाथ शिंदे साहेबांचे अर्थात ते शिवसेनेचे आणि दहा आमदार अपक्ष हे पन्नासचा गट हा भाजपमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सत्तेमध्ये आला विलीन झाला सत्तेत विलीन झाला आणि ज्यांना पहिल्या मंत्रिमंडळात संधी द्यायची होती त्यांची लॉटरी लागली परंतु जे गुडघ्याला बाशिण बांधून होते मला अब मेरा नंबर आहे का आता म्हणतात मेरा नंबर कब आहे का आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये त्यांचं स्वप्न तसंच दुभंगलं अस्वस्थ झाले वर्षभरात आज होईल उद्या होईल तारीख पे तारीख तारीख पे तारीख शेवटी अमित शहा साहेब ठरवणार आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातात काहीच नाही असं त्यांचीच लोक म्हणतात आपल्याला राजकारणातलं जास्त काही कळत नाही आणि हा सगळा वेळ जातोय न जातोय चर्चा होते न होते तोपर्यंत लगेच वर्षभरातच दुसरा पक्ष लगेच फोडण्यात आला त्याच नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे रांगेत होते मंत्रिपदाच्या त्यांना तर काहीच मिळालं नाही मी आत्ताच मगाशी भरत गोगावले साहेबांची परत पत्रकार परिषद शिरसाट साहेबांना घेऊन ऐकले मला रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पाहिजे ते शिवसेनेलाच असलं पाहिजे शिंदे गटाला तटकरे साहेबांनी कितीही हट्ट केला राष्ट्रवादीने कितीही ठरवलं तरीही महाविकास आघाडीच्या काळात तटकरेच कन्या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होते सन्मान्य आदिती तटकरे मॅडम आणि त्यावेळेस ते अस्वस्थ होते म्हणून कदाचित त्यांना आता तेच पाहिजे ते ठरवून गुडघ्याला बाशिंग बनवून तयार आहेत आणि नाही मिळालं तर सरकारला जय महाराष्ट्र करायला सुद्धा तयार आहेत सोडणार शिवसेना बघा तुम्ही कारण तटकरे साहेब सोडणार नाहीत रायगडचं पालकमंत्रीपद शिरसाट साहेबांना मंत्रिपदाची म्हणजे आस लावून बसलेत अस्वस्थ आहेत काय करावं काय नाही काय करावं काय नाही मिळतं का नाही मिळतं का नाही तोपर्यंत अजित पवारांनी वर्षपूर्ती झाली ना झाली एंट्री केली अक्षरशः वेळ जवळ आली होती म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेब साधारणतः दिल्ली करून आले होते दिल्लीत चक्कर मारून आले म... होते मंत्रिपद म्हणजे मंत्री मंडळ विस्ताराची तारीख पण ठरली होती कुजबुज सुरू होती आता ती बैठका त्यांच्या कशाच्या होत्या माहीत नाही कदाचित दादांच्या पक्षप्रवेशाच्या असतील सत्तेतल्या पण ज्या पद्धतीचं राजकारण घडलं ह्यांची आलेली जवळची वेळ म्हणजे एखाद्या महिलेच्या डिलेवरीला डॉक्टर तारीख देतो आणि मग ते त्या जन्माला येणाऱ्या मुलाचे आई वडील खास करून आई कारण तिच्या पोटात तो गर्भ वाढत असतो आणि तिची इच्छा असते कधी लहान मुलाचं त्या बाळाचं तोंड पाहता येईल त्याचं दर्शन होईल मग जशी जशी तारीख जवळ येईल तशी तशी उत्कंठा अशी गेला लागलेली असते तुम्हाला जर कुठली आनंदाची गोष्ट तुमच्या आयुष्यात येणार असेल आणि तुम्हाला ती क्षण माहिती असेल तारीख माहीत असेल तुम्ही कशी एकदम उत्सुकतेने त्याच्याकडे पाहता आणि अचानक जर भ्रमरे झाला तर तुमचा राष्ट्रीय कार्यक्रमच होतो तशी अवस्था त्या गोगावले साहेबांची शिरसाट साहेबांची अजून त्यांच्यातले खास करून बच्चू कडू साहेबांची त्या बच्चू कडूंनी तर जाहीर करून टाकलं भाजपने आम्हाला आशेवर लावलं फडणवीस साहेबांनी शब्द दिला आम्ही रांगेत आहोत खरं तर सहा महिन्यापासून ते अस्वस्थ आहेत मला कधी मंत्रिपद मिळतंय कधी मंत्रिपद मिळतंय का अशीच विधानसभेची पाच वर्षाची ही टर्म आणि खास करून एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारची तेही अस्वस्थ आहेत कडू साहेब नाही मिळालं मंत्रीपद आणि आता अजित पवारांनी एंट्री केल्यानंतर अर्थ खातं सुद्धा जातं की काय गृह खातं सहकार खातं सुद्धा राष्ट्रवादीच्या ज्या बंडखोर आमदार जे आहेत त्यांना मिळतं की काय अशी चर्चा कुजबूत सुरू असताना रोज बातमीवर बातमी एकनाथ शिंदे साहेब सुद्धा सगळे अस्वस्थ आहेत म्हणूनच कदाचित मागच्या चार पाच दिवसापूर्वी म्हणजे आज साधारणतः दहा जुलै आहे तीन चार पाच जुलैच्या दरम्यान मंत्रिपदासाठी आमदारांमध्ये हरणामार्या झाल्या धक्काबुक्की झाली त्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री महोदय नागपूरमध्ये होते लगेच ते मुंबईमध्ये आले वाद मिठवला बैठक झाली आज पण बैठक झाली मंत्रिमंडळाच्या रोज बैठकाच्या म्हणजे पुण्यात झाडायचं काम सुरू आहे पण अस्वस्थता अशी आहे ज्या राष्ट्रवादीच्या विरोधात ज्या अजित पवारांच्या विरोधात ज्या अजित पवारांच्या भूमिकेच्या विरोधात अख्खे शिवसेनेचे चाळीस आमदार बाहेर पडले असंख्य नाराजगी आहेत त्याच्यातलं हे एक कारण राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधली म्हणले महाविकास आघाडी म्हणजे शिवसेनेची नसते हेलपटच आहेत त्याच राष्ट्रवादीची अजित पवारांच्या गटाच्या माध्यमातून सरकारमध्ये एंट्री झाली आता तोड दाखवायला जायला जागा नाही ना आरोप करायला सुद्धा एवढी गोची झाली एवढी संभ्रमावस्था झाली कदाचित हे जय महाराष्ट्र पण म्हणू शकतात नुसते शिंदे गटाचेच नाही तर भाजपचे सुद्धा आमदार अस्वस्थ आहेत त्यांनाही काय मिळणार नाही मिळत नाही किंवा मिळू शकत नाही याचा अर्थ असा आहे की सरकार तर अस्वस्थ आहे सरकार तर म्हणजे अज्ञानी आणि घाबरलेला आहेच परंतु ह्या सगळ्या वेगळ्या समीकरणामध्ये पांचट तोंड घेऊन पत्रकार परिषदा घेतात पांछट तोंड घेऊन एकमेकांच्या विरोधात पत्रकार परिषदेचा सध्या जे काय मारा सुरू आहे पक्ष फुडून वरून आम्हीच भारी म्हणून सांगतात आणि तुम्ही कसे गद्दार आहेत म्हणून लगेच ज्यां ज्यांचा पक्ष फुटलाय ते पण सांगतात अरे महाराष्ट्राचे प्रश्न कुठे आहेत तुम्ही घाबरलाय तुम्ही एकमेकांच्या कुरघुड्यामुळं तुमचं चाललंय तुम्हाला पैसाच मिळणार आहे सत्ता संपत्ती प्रतिष्ठाच मिळणार आहे तुम्हाला तरीही तुम्ही भांडण करता महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नाचं काय कुणी चर्चा करत नाही कारण असं आहे अजित पवारांनी चर्चा करायची संधी सो म्हणजे दिली नाही आणि दादानी आता मंत्रिपदासाठी जी काय फिल्डिंग लावलेली असेल चर्चा झाली असेल एवढं सहज नाही होणार ते पण बरीच लोक नाराज होणार आहेत आणि ते आपल्याला पाहावं लागेल आणि पाहता येईल हे फक्त लक्षात ठेवा पण अजित पवार साहेबांच्या एंट्रीमुळं शिवसेना घाबरली शिंदेसाहेब घाबरले फडणवीस साहेब अस्वस्थ आहेत भाजप अस्वस्थ आहे आणि हे, हे, हे सगळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या आमदारांची बैठक घेऊन सांगितलंय आपल्या वरिष्ठांचा निर्णय दिल्लीकारांचा निर्णय आपल्याला तो शिरसावंदच आहे आपण तो मान्य करायचा आणि गप गुमान आपण आता सबत कशी कासे ना, आता नांदवायची अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं तुझं माझ जमीन आणि तुझ्याशिवाय करमेना हा फॉर्म्युला घेऊन सरकार पुढं चाललंय ते किती दिवस टिकत हेच फक्त पाहायचंय धन्यवाद जय जाऊ